या सगळ्या याचा अर्थाचा अनर्थ आपण कोणी करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. नाना भाऊ, खरं तर एमसीए मध्ये आपण एंट्री घेतलेली आहे. यापूर्वीचा जो इतिहास आहे, सगळे आजी माजी मुख्यमंत्री एमसीए तन आले, तर आपली एमसीएच्या एंट्री बद्दल काय सांगाल? मुख्यमंत्री पदासाठी पण एक काँग्रेस प्रबळ दावेदार. लॉंग टर्म काय प्लॅनिंग आहे? असं आहे की मी स्वतःच खेळाडू वृत्तीचा माणूस आहे. खेळ माझा आवडता विषय आहे. कॉलेजच्या जीवनापासूनच मला क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, ॲथलेटिक्स असेल, या सगळ्या खेळातला माझा इंटरेस्ट होता. मी स्वतः त्याच्यात सहभागी होतो. आणि स्वाभाविक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एम सी ए हे एक त्याचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे. आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये अनेक तळागाळातली मुलं आहेत, खेळाडू, त्यांना खरं संधी मिळत नाही. आजही ग्रामीण भागामध्ये अनेक आहे. मी ग्रामीण भागातला आहे, त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी हा काही मला भेद करायचा नाही. पण भारताच्या चबूमध्ये उद्याच्या काळात महाराष्ट्रातले चांगले खेळाडू राहावेत आणि त्या दृष्टिकोनातलं एक माझा एक सुरुवात आहे. कारण की आम्हाला संधी मिळाली नाही, पण आमच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी हे स्वप्न आमचं आहे. आणि म्हणून मी या मैदानात क्रिकेटच्या आलेलो आहो. निवडणूक लढायची की नाही लढायची ती या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचा निर्णय आम्ही करू. आपण कर्णधार म्हणून वर्ल्ड कप उंचावण्याला आवडेल का या सगळ्या ह्याच्यात? बिलकुल बिलकुल का नाही. आपलं वर्ल्ड कप हा आमच्या देशाची शान असते, खेळाडूंचा आणि देशाचाही मान असतो. त्यामुळे वर्ल्ड कप हा आमच्या देशाला कायम मिळत राहावा हे स्वप्न तर आम्ही पण बघितलं पाहिजे आणि त्यासाठी कृती पण केली पाहिजे. रवींद्र वायकर यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि त्या क्लीन चिट मध्ये असं म्हटलेलं की मुंबई महानगरपालिकेकडून